विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्टँडर्ड 7 मध्ये जॉईंट बार ग्राफ विषयी माहिती पाहिजे। त्या ठिकाणी आपण काय करायचं, दिलेल्या डाटाचं त्या चित्ररूप माहितीमध्ये रूपांतर करायचं। मग या चित्ररूप दिलेल्या माहितीचं चित्ररूप माहितीद्वारे सुद्धा आपल्याला विश्लेषण करता येतं आणि त्याच्यातून निष्कर्ष हे काढता येत असतात। मग आज आपण या पाठामध्ये सब डिवाइडेड बार ग्राफ और डायग्राम, त्याला मराठीमध्ये विभाजित स्तंभालेख असं सुद्धा म्हणतात, याच्यामध्ये आपल्याला काही डाटा दिलेला असतो, त्या डाटावरून आपण सब डिवाइडेड बार ग्राफ त्या ठिकाणी तयार करतो। आता हा तो कसा तयार करतात हे आपण या ठिकाणी पाहू, त्याच्या स्टेप बाय स्टेप पाहिल्या कशा ते या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू। आता बघा, एक आपल्याला टेबल दिलेला आहे, टाउन म्हणजे गाव, इथलापूर, धनोडी, कर्माबा, आता मेल लेबर्स पुरुष मजूर, फिमेल लेबर्स स्त्री मजूर, टोटल लेबर्स म्हणजे एकूण मजूर। इथलापूर या गावामध्ये मेल लेबर किती आहे, 180, आणि फिमेल लेबर किती त्या ठिकाणी, 120। धनोडीमध्ये सुद्धा मेल लेबर आहे 80 आणि फिमेल लेबर आहे 40, आणि कर्माबाद मध्ये सुद्धा मेल लेबर 100 आणि फिमेल लेबर त्या ठिकाणी 60। मग आपल्याला ज्या वेळेस सब डिवाइडेड बार ग्राफ काढायचा असेल, तर सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी दिलेल्या माहितीवरून पुरुष मजूर आणि स्त्री मजुरांची या ठिकाणी आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल। मग आता इथलापूर या गावामध्ये 180 मेल लेबर आहे आणि फिमेल लेबर 120 आहे, दोघांचं आपण या ठिकाणी बेरीज केली, सम केली, तर 300 या गावामध्ये टोटल लेबर किती येतात, 300 एवढे येतात। आता धनोडी गावामध्ये मेल लेबर येतात 80 आणि फिमेल लेबर येतात 40, या दोघांचं आपण सम केली, बेरीज केली, तर 120 टोटल लेबर त्या गावामध्ये येताना दिसून येतील। आणि कर्माबाद मध्ये 100 मेल लेबर आहे आणि 60 फिमेल लेबर आहे, दोघांची बेरीज केली तर 160 टोटल लेबर त्या गावामध्ये आपल्याला येताना दिसून येतील। आता आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ काढायचा आहे। आता सब डिवाइडेड बार ग्राफ काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आलेख कागदाचा ग्राफ पेपरचा या ठिकाणी उपयोग करावा लागेल। आता हा जो ग्राफ पेपर आहे, सगळ्यात अगोदर आपण काय करू, त्या ठिकाणी एक्स एक्सिस खालच्या बाजूला आडवी रेषा एक्स एक्सिस आणि या उभी रेषा या ठिकाणी वाय एक्सिस त्या ठिकाणी एकमेकांना परपेंडिक्युलर काढू। आता त्याचा स्टेप कशा येतात आपण ह्या ठिकाणी पाहू। पा सगळ्यात अगोदर आपण ग्राफ पेपरवर एक्स एक्सिस एक हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन काय काढली, या ठिकाणी वाय एक्सिस, दोघं एकमेकांना या ठिकाणी लंब म्हणजे एक ठिकाणी लंब येत आहे, परपेंडिक्युलर येत आहे। माता या ठिकाणी आपण काय करू, दिलेल्या स्त्री आणि पुरुषांचा आपल्या या ठिकाणी सब डिवाइडेड बार ग्राफ आपल्याला ते दर्शवायचे असल्याने या ठिकाणी आपण काय केलं, वाय एक्सिस वर लेबर घेऊ आणि एक्स एक्सिस वर आपण या ठिकाणी दिलेल्या टाउन त्यांची नावं या ठिकाणी घेऊ। माता या ठिकाणी एक्स एक्सिस वर सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्या समान अंतरावर त्या आलेखकाचा समान अंतरावर तिघं गावं येतील त्यांची मांडणी आपण त्या ठिकाणी करून घेतली आणि वाय एक्सिस वर जे लेबर घेतोय, मतलब त्याचं स्केल कसं घ्यायचंय, पा स्केल ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 40 लेबर, म्हणजे दिलेल्या ग्राफ पेपरचा 1 सेंटीमीटर अंतरावर आपण 40 कामगार त्या ठिकाणी दर्शवणार आहोत त्या चित्रामध्ये डायग्राममध्ये। मग पा 40, 80, 180 म्हणजे 1 सेकंड 200, 240, 280, 320 अशा पद्धतीने आपण 1 सेंटीमीटर अंतरावर 40-40 लेबर त्या ठिकाणी आपण दर्शवले, म्हणजे वाय एक्सिसवर आपण काय घेतले, या ठिकाणी लेबर म्हणजे मजूर घेतले, मजुरांची संख्या आपण या ठिकाणी घेतली। आता आपण दिलेल्या ह्या दिलेल्या टेबलच्या सहाय्याने आपण काय करू, या ठिकाणी सब डिवाइडेड बार ग्राफ आपण या ठिकाणी काढणार आहोत। आता या ठिकाणी टोटल लेबर किती, इथलापूर या गावामध्ये 300, आता इथलापूर एक्स एक्सिस वर योग्य ते विचार घेऊन आपण वाय एक्सिस वर जो या ठिकाणी 300 येईल, पा या ठिकाणी 300 येतोय, 280, 320 यांच्या दरम्यान, आता या ठिकाणी आपण हा एक
कॉलम या ठिकाणी स्तंभ या ठिकाणी आपण तयार केला आणि आता पुढे काय करायचं आहे आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ काढतोय म्हणजे या ठिकाणी मेन लेबर आणि फीमेल लेबर आपल्याला वेगवेगळे दर्शवायचे आहे मग याच्यामध्ये मेन लेबर किती येतात 180 आता या ठिकाणी वाय एक्सिस वर 180 जो ग्राफ पेपर वाय एक्सिस वर दिला त्या ठिकाणी काय चांसच्या समोर हा जो आपण कॉलम तयार केलेला आहे त्याचा 180 मध्ये त्या ठिकाणी त्याला काय करायचं त्याचं डिव्हायडेशन करायचं एक रेषा आपण या ठिकाणी काढली म्हणजे हा जो खालचा जो भाग आहे आकार दर्शवतो या ठिकाणी मेन लेबर दर्शवतोय त्याला आपण या ठिकाणी या चिन्हांच्या सहाय्याने या ठिकाणी त्याला रेखांकित त्या ठिकाणी करून घेऊ म्हणजे उरलेला जो भाग असेल ज्या कॉलमचा आता असेल फीमेल लेबरचा येताना दिसून म्हणजे पहा 180 वजन तर 200-300 पर्यंत हा का असेल या ठिकाणी फीमेलचा म्हणजे आपण काय दर्शवलं या ठिकाणी फीमेल हा रिकामा बॉक्स म्हणून दर्शवला आणि मेलसाठी आपण क्रॉस लाईन त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कॉलममध्ये केलेली आपल्याला दिसून येते त्याचप्रमाणे आपल्याला धनोली या गावामध्ये एकूण टोटल लेबर किती त्या ठिकाणी 180 मग आपण 180 हा या ठिकाणी कॉलम तयार केला आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी मेन लेबर या ठिकाणी दर्शवू म्हणजे किती 80 मग आपण या ठिकाणी हा 80 जवळ या ठिकाणी हे लाईन तयार केली आणि इकडे आपण मेन लेबर या रेषाने दर्शवले आणि उरलेला भागातील फिमेल लेबर या ठिकाणी येताना दिसून येते त्याप्रमाणे तिसऱ्या गावामध्ये म्हणजे कर्माबादमध्ये टोटल लेबर किती येणार 160 आता आपण या ठिकाणी ग्राफ पेपर 160 या ठिकाणी एक कॉलम तयार केला आणि याच्यामध्ये 100 काय तर मेन लेबर येत आहे आणि या ठिकाणी या वाय एक्सिसचा सुद्धा 100 म्हणून आपण एक रेषा तयार केली आणि या ठिकाणी मेन लेबर हा दर्शवले आणि उरलेला भाग या ठिकाणी आपल्याला फीमेल येताना दिसून येईल अशा पद्धतीने आपल्याला सब डिवाइडेड बार ग्राफ डायग्राम द्वारे किंवा ग्राफ पेपर द्वारे सुद्धा आपल्याला दिलेल्या डाटाचं विश्लेषण हे करता येत असतं.